सांगली जिल्ह्यातनं पावसासंदर्भात एक मोठी बातमी येते. सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी आता 25 फुटांवर पोहोचलेली आहे. चांदोली धरण क्षेत्रात सुद्धा अतिवृष्टी झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे प्रशासनानं आता सतर्क रहा असा इशारा सर्वच नागरिकांना दिलेला आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा पद्धतीनं पावसाची रेपरेप ही सुरूच आहे, आणि त्यामुळेच आता नागरिकांनी सतर्क राहावं असंही सांगण्यात आलेलं आहे. चांदोली धरण क्षेत्रातली आपण ही महत्वाची दृश्य पाहतोय. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीला पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. आता आपण सांगलीच्या कृष्णा नदीवरती आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की कृष्णेची पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. काल 18 फुटावर असणारी पाण्याची पातळी ही आता 25 फुटावर या ठिकाणी गेलेली आहे, त्यामुळे 7 फुटानं या ठिकाणी कृष्णेच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. एकंदरीत जिल्ह्यामध्ये संततधार सुरू आहे, त्यामुळे पाण्यामध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची अतिवृष्टी या ठिकाणी होत आहे, त्यामुळे वारणा नदी ही बाहेर पडलेली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी सुद्धा या ठिकाणी गेलेलं आहे, त्यामुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामीण भागातले ओढे नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत, तसेच प्रशासन